भाजपाच्या निवडणूक समिती बैठक पणजीच्या भाजप कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत लोकसभा आणि विधानसभेच्या 3 जागांच्या पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकरांनी दिली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीबाबत सगळ्या अफवा असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आपल्या सोबत आहेत. आज मीटिंग झाली सर, नेमकं काय मीटिंगमध्ये निर्णय झाला? आज मीटिंग होती, आमची निवडणूक समितीची मीटिंग होती. त्यामुळे दोन्ही दक्षिण गोवा आणि उत्तर गोव्यासाठी लोकसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठक होती आणि त्या दृष्टीने आम्ही दोन्ही लोकसभेसाठी 2 उमेदवार निश्चित केले. जे सिटिंग आमचे MPs आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे विधानसभेची पोटनिवडणूक आहे ज्या 3 जागांसाठी, त्याच्यावर देखील या मीटिंगमध्ये चर्चा झाली आणि नेमकं काय निर्णय त्या मीटिंगमध्ये घेण्यात आला? आता 3 जागांसाठी निवडणूक होत आहे पोटनिवडणुकीसाठी आणि त्याच्यासाठी मांद्रे गोवा आणि शिरोडा याच्यासाठी 2 एकच नाव आलेलं, त्यामुळे ते आम्ही कन्सिडर केलं आहे आणि 3 नावं पण आम्ही केंद्राला पाठवणार आहे. दुसरी गोष्ट, पर्रिकरांच्या तब्येतीसंदर्भात गेल्या 2 दिवसांपासून रुमर्स उठलेत, मोठमोठे अफवा उसरलेत. काय वस्तुस्थिती आहे पर्रिकरांच्या तब्येतीची? अख्ख्या गोव्याला, महाराष्ट्राला किंवा अख्ख्या देशाला सध्या त्यांच्या तब्येतीसंदर्भात काळजी आहे? गेल्या 3 महिन्यापासून आम्ही ऐकतोय की त्यांच्या तब्येतीसंदर्भात वेगवेगळ्या बावड्या उठवल्या जातात, पण पर्रिकर आपल्या घरी आहेत आणि ते आपल्या घरी आहेत. आणि जसं काल बातमी आली होती, काल त्यांना थोडं अस्वस्थ वाटत होतं, पण आज ते ठीक आहेत. पर्रिकरांची तब्येत ठीक असल्याचं प्रदेशाध्यक्ष सांगतात. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, गोवा.